भाई किती झाला आता सांग मासे उले लाई चालू सांगा किती झाला सांगा पुढे पुढे आम्ही गरीब लोक आणि हे कंपनीन आमकां 7-8 महिने झाले फटयता. जेन्ना म्हाका रिट्रेस केलो तेन्ना कोर्टान तेंका क्लिअरली सांगलेलें आहा की हांचे जे कितें ड्यूज आहा न्हू ते 2 महिन्या भितर क्लियर करी. हे आजून पर्यंत करिना. येयले तो फटींगपणां करता, हे करता, ते करता. तुमकां म्हाजी एक हंबल रिक्वेस्ट आहा की ही जे व्हिडिओ आहा न्हू तो सगळ्या लोकां पर्यंत कळोवंक जावो की ही कंपनी कितकी फटींग न्हू ते भुरग्याच्या पोटान ते जाणट्या पोटान कळोवपाक जाय. हे अशेच फटयता लोक म्हणून हांकां सुप्रीम कोर्टान बॅन कित्याक घातला. हे कायदेशीर बेकायदेशीर हांच्यानी खंय पूण केला म्हणून हांकां बॅन घातल्या. आणि मेन म्हणजे जेके इंडियेक चोर आहा न्हू सगळ्यांत नंबर 1 कंपनी चोर म्हणटा ती वेदांता कळ्ळें. आणि कंपनी बरी पात्रांव हे चोर पळय जे धरून रावले न्हू हे मोठे चोर हे ऑफिसर आहा हे मोठे चोर. कित्याक हांव कित्याक उलयतां म्हाजो भुरगो शिकता. आज म्हाजे भुरगे दोग जाण इंजिनियर करता. म्हाका आतां तांकां फी भरपाक पयशे ना. हांवें म्हाजे बायलेची वस्ती घाण धरून आयज आतां हांव फी भरल्या. म्हाका आतां खावपाक कांय ना. हांव सोऱ्याकान जेयता. एक तर मातशें येता की हांव शितान पाणी घालून जेयता. तांकां कांय पडलेलें ना. हांव कितें म्हणटा तूं म्हाका रिट्रेस केलो न्हू म्हाजे पयशे सगळे दी दिवं कित्याक दवरलो. हांव वयता तुका कांयच म्हणना. तूं मागीर रामाचें राज्य कर. पूण आतां कोण उलयता ना. कितले कामगार आसा ऑलमोस्ट 150 कामगार आसा. आणि हे ऑफिसान येसीन बसून पैसे खाता. आणि पण आता आम्ही कसे तळमटा वचन ते पळया. आणि यांना सपोर्ट खंयच्या तरी मंत्र्याचा सपोर्ट आहे म्हणून इतके दातारी करता. आणि मोदी कितें म्हणटा ना खाऊंक ना खाणे दोंग आणि हे चोर खाता. मोदीचे म्हाका शब्द मोदीक मानता रिस्पेक्ट पण हे चोर खाता. हे गजाल मोदी पर्यंत पावना. आणि कितें आहा आणि तुका खबर आसता आमचे गोयचे राजकारण कसे. आमचे गोयचा हे जो बापूय बोललो आहा न्हू तो सगळ्यांचो महाठग म्हणटा न्हू तो मनीस. हांवें 30 वर्सां काम केल्या मरे. 30 आहा 35 आहा 10 आहा 15 सगळे आमकां तर रिट्रेस केल्या मरे. 8 महिने झाले मरे आमकां पगार ना. आम्ही कितें करपाचें सांग पळोवया. ही लोकशाही का हुकूमशाही. आणि हे तांकां चोरांक कशें प्रोटेक्शन दिता काय म्हणटा. हे चोर मरे हांकां काढून भितर घेत. म्हाका तेंच्यानी 11 तारखेक दिता म्हणून कालच्या म्हयन्यान लेटर दिला बरो. आणि ते आता 2 महिने झाले. हे पुलीस तांकां प्रोटेक्शन दिता. आम्ही लोकशाहीन जगता का हुकूमशाहीन रे. आम्ही पाकिस्तानान जगता का इंडियेन जगता. लोकशाही आहा का ना हांगा. हांकां जर मातशें कोणा जर हे कडेन येत जाल्यार हे काढून तांकां भितर उडयता. हे चोराक कित्याक भितर उडयना. बरोवन जाऊन ऑथॉरायटीड पर्सन आहा न्हू ऑथॉरायज पर्सन तेका काढून भितर उडया मरे. मातशें तुमकां रिक्वेस्ट आहा मातशें जाता ती की व्हायरल करा. कित्याक हे कंपनीचे इतके नाम बदनाम जावंक जाय हांकां कोणी लागीं धरूंक जायना. भाई म्हाका सांग लास्ट टायम तुमकां एश्युरंस दिला न्ही. लास्ट टायम तुमी जेन्ना रिटर्न दिला एश्युरंस न्हू लेटर राम मरे फोटो तरी मारता मरे राकेश पात्रांव काय खबर नसतं 5 पैसे भरूक मेळना.
बड़ा थैंक यू वेरी मच हाँ ऑर्डर ये दिलानी दे क्या इशू दिल लास्ट टाइम तुमका 11 तारीख 11 तारीख बरेला सगळे टीचर तुमच्याकडे कॉपी आलेली ना घेतली ती घेतली 11 तारीख आता किती आता ते किरा आता लिपून रावल्या त्यांच्याकडे आमका सांगपाक शब्द ना ते फोटिंग लोक म्हणून लिपून राहिले म्हाका सांग तू कायदेशीर आले आमका इकडे सांगतले आले तू भीतून लिपून रावला मरे म्हणजे हेच पण तुम्ही नोट करा यांका हे कितके फोटो भाई सांग सांग त्रेवीस जुनाक कंपनीन रिट्रेस फाटल्या वर्ष मीडिया आसले कि विचूरचो जो ब्लॉग आहा न्हू तो वेदांतान घेतलो आहा त्यांना आम्ही सेजान घेऊक ना आता कोण तरी वेदांतान कंपनी घेतली आमका त्यांना आमका ते रिट्रेस केले आणि आमच्या हायकोर्टान मानले की म्हणून ही वेदांतान घेतल्या म्हणून आमका रिट्रेचर क्लियर बरेले झाले की म्हणून त्यांचे ड्यू किती आहा न्हू की विदीन 2 महिन्या पहिले त्यांचा ड्यू आता दी म्हणून त्या प्रमाणे त्यांच्यानी आमका इमिजिएटली 23 तारखेक आमका रिट्रेस केले आणि 5:30 आमच्या अकाउंटात त्यांच्यानी पैसे घातले आता पैसे किती ग्रॅज्युटी घातली ती ग्रॅज्युटी आता किती 9 महिनो किती आमका त्यांच्यानी किती घातलेले न्हू ते आम्ही आमच्या लॉनाचे आणि किती गेले त्यांना पगार येत त्यांना आमचं लॉना बी असले न्हू ती क्लिअर झाली आता 8 महिने झाले आम्ही कंपनीकडे येत आहा की म्हणून बाबा आमचं पी एफ दी हे आमका रिझन सांगू लागले किती ना कायद्याप्रमाणे म्हणलं 1 महिना होतो म्हणजे परत म्हणलं 2 महिना होतो म्हणजे आम्ही तरी रावले तरी असताना आम्ही फाटल्या 2 महिन्यांनी गेले आणि त्याचे आमका बरोवून दिले विदीन 1 महिन्या पहिले तुमकां आम्ही ते तुमचे पैसे आता दिता म्हणून 1 महिन्या परत आम्ही परत येयले खूपच मीडिया आसली परत तुमकां जाणार की हांवें त्यांनी 11 तारखे पयले आम्ही तुमकां पैसे दिता म्हणून मागीर आम्ही पी एफ कमिशनर गेले तिने कितें सांगले तुमचो हो पी एफ आहा तो तुमकां 11 तारखे पयली मेळटलो म्हणून त्या प्रमाणे आमी आयज 11-12 तारखे पयिल्ले आहा तरी आसताना ते आतां कितें म्हणटा आमकां अजून पी एफ काडूंक मेळना हेजें नांव सांगता कोण पी एफ सांगता हेजें नांव कमिशनर हे सांगता जे एकामेकाचे दुखोवता आमची इतलीच मागणी आमी ह्या कंपनीन 30 वर्सां हांवें जे योगदान दिल्लें आहा तेन्ना म्हाजो जो फंडमेंटल रायट कितें म्हणून म्हाजो तेन्ना तूं एक रिप्लेस करताय कामगारांक काडटाय रिटायर जाता तेन्ना कंपनीन आमचें कितें आतां दिवचें तें आमचें दिवचें जे आमचे ग्रॅज्युटी आमचे पी एफ आहा तो आमचो दिवचो आनी आमी वेवस्थीत आमी आमच्या घरा वयता आनी जर आमचो आतां पी एफ आयज दिना जाल्यार आमी आयज दिसभर ह्या मॅनेजमेंटाकूय भायर सोडून दिवचें ना आनी आमी हांगा रावतले आमचो कितें आतां पी एस येयल्लो आहा तेका आमी कितें सांगले सायबा तुमी जबाबदारी घ्या आनी आमचो कितें आसा तो पी एफ चेक जावं चेक आमकां दिया आनी आमी चल्ल्या तुमचें नांव कितें म्हजें निलेश काकोडकर आनी तूं प्रेजिडेंट ऑफ सेजा मायनींग ओके